यांचा अंत्यकरण आगमन झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की दरवा. सर्व सन्मान्य सदस्य बंधूंना आणि भगिनी थोडस आपण इकडे लक्ष द्या, मी काही जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे तुम्ही गाणी ऐकायला आलेले आहे, बरोबर आहे. पटना धम्म परिषदेचा समारोप होत आहे. एखादा कार्यक्रम एक दोन वर्ष चालतो, चार पाच वर्ष चालतो आणि मग विशिष्ट कारणाने बंद पडतो. परंतु इथले आमचे प्रमोदजी अगम साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तन मन धनाने या धम्म परिषदेला एक मोठं व्यापक स्वरूप दिलं. या पंचक्रोशीतील सर्व लोकांना एकत्रित करून याला तथागतांचा धम्म समजला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. याकरिता या धम्म परिषदेचं आयोजन मागच्या 18 वर्षापासून या ठिकाणी केलं जात. मी तर दिग्रसला तहसीलदार असताना त्यावेळेस येत होतो, नंतर मी जळगाव जामोदला गेलो तिथूनही येत होतो, पण मधल्या काळांमध्ये 4-5 वर्षामध्ये मला येता आलं नाही. परंतु ही भव्य दिव्यता पाहून आणि एखादा एवढा भव्यतेचा कार्यक्रम पाहून मला खूप आनंद झाला. आणि एकदा जोरदार टाळ्या आपण प्रमोदजी अगम साहेब आणि त्यांच्या सहकार्यासाठी वाजवल्या पाहिजे. कारण एखादा कार्यक्रम करणं तो आपल्या स्वतःवर ओढून घेणं आणि ते एवढ्या पद्धतीने टिकवणं हे फार मोठं कठीण काम. कारण कार्यक्रम म्हणला की त्याला पैसा लागतो एवढं सर्व उभं करायला सर्वांना, आणि मग ते अगम साहेब या सर्व त्याच्या सर्वांच्या सहकार्याने हे करतात. आणि म्हणून मी त्यांचंही या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने माझ्या वैयक्तिक याच्या वतीने मी त्यांचं कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा माणूस म्हणून प्रमोद अगमकडे मी या ठिकाणी बघतो. आपण इथे एक स्लोगन दिलं, तुमची पॉम्पलेट आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे, जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्यात असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचं बळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिले. शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला मार्ग दाखवला. आणि माणूस म्हणून कसं जगायला पाहिजे त्यासाठी तथागतांचा धम्म दिला. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तथागतांचा धम्म या दोघांचा जर संगम साधला तर माणूस एक आदर्श माणूस आणि चांगल्या प्रकारची जीवन प्रणाली जगते याचा अनुभव आम्ही घेतोय. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला कळले नसते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यापर्यंत नसते, तर आज इथला प्राध्यापक संजय कडसे हा कुठेतरी एका गावामध्ये कुठेतरी खिचपत पिजलेल्या अवस्थेमध्ये पडलेला असता आज मी आपल्याशी बोलतो. ही सर्व देण्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, अरे शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो दुर्गाव्याशिवाय राहणार नाही. हे बळ आम्हाला दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आदर्श आहेत आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला इतका मार्ग सांगितला, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की समाजाचा रथ इथं म्हणत प्रयासाने मी इथपर्यंत आला, तुम्हाला पुढे नेता आला तर नेऊ नका पण मागं खेचू नका. पण प्रमोद भाऊ, तुम्ही खूप छान पद्धतीनं या तथागतांचा धम्म प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करता. विदर्भात नाही तर महाराष्ट्रामध्ये शिरसगाव पांढरी प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच काल माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी आले होते, त्यांनी माझ्याशी पण चर्चा केली होती की इथं काय करायला पाहिजे. म्हणून इथं आम्ही त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला की या ठिकाणी खाली असं विहार झालं पाहिजे, मधल्या काळात इथं अभ्यासिका झाली पाहिजे आणि त्याच्यावर विपश्यना चालली पाहिजे असा त्रिने संगमचं अशा पद्धतीचं एक भव्य अशा प्रकारची वास्तू उभी करण्याचं माननीय पालकमंत्री महोदयांनी ठिकाणी केलं. इथं मी त्या दिवशी आलो होतो, आमची मुलं इथं अभ्यास
करतात त्या मुलांसाठी असे सुसज्ज अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे. अशाच प्रकारचे जवळपास 2 करोड रुपयाचा आम्ही दारव्याला प्लॅन केला, त्याचं उद्घाटन येत्या 26-27 जानेवारीला होणार आहे आणि इथलं पण लवकरात लवकर आम्ही नागपूरला प्लॅन करायला पाठवला तशा पद्धतीच्या सूचना माननीय पालकमंत्री महोदयांनी दिल्या. उद्देश असा आहे आणि तथागतांच्या धम्माचं आम्ही शांततेचं प्रतीक म्हणून आम्ही काढलं पाहिजे. त्याच वातावरणामध्ये आमची मुलं अभ्यास केले पाहिजे आणि त्याच याच्यामध्ये आम्हाला विपश्यनेच्या माध्यमातून जे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली विद्या आहे त्या विद्येच्या अशा प्रकारचा संगम आणि त्यातून बाहेर निघणारा मुलगा आणि तो खऱ्या हाताने मुलगा या ठिकाणी तयार होईल अशा पद्धतीची व्यवस्था इथे निर्माण केली. प्रेमी मित्रांनो, की तथागत भगवान गौतम बुद्ध महाकारुणी तथागताला त्रिवारही वंदना 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 वंदना. 3 शब्द लक्षात ठेवा मी. दिवचूया धम्म शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया, बुद्धं शरणं तंत्र महान बुद्धिवंत होऊया, धम्मं शरणं तंत्र महान नीतिवंत होऊया, संगम शरणं व्हा बलवंत, संगम शरणं व्हा बलवंत प्रबळ करी तन्मना, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 वंदना. आकाशी आमची धरणी आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांत सुटले वारे. आकाशी आमची धरणी आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांत सुटले वारे. प्रेम मैत्रीची बंधू भावना, प्रेम मैत्रीची बंधू भावना फुलवी नवजीवना, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 वंदना. धम्म दीप मानवतेचा जगताची प्रेरणा, महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना 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 वंदना. धन्यवाद. मला इथं बोलावलं आणि माझे गाणे जर पाहिजे असतील तर माझं नाव टाका संजय पिक्चर युट्यूबवर तुम्हाला 2-3 गाणे माझे आणि माझ्या पत्नीचे तुम्हाला बाबासाहेबांवरती दिसते. थँक्यू. धन्यवाद खडसे साहेब. आता ही माहिती मी सांगणार होतो की खडसे साहेब तर गायकही आहेत, नाटककार आहेत, गाणे म्हणतात, गाणे लिहितात आणि समाजशील असणारा एक अधिकारी. आपल्या उच्च पदस्थ अधिकाराचा वापर करत असताना सुद्धा आपल्या समाजाशी नाळ त्यांनी कधी सोडलेली नाही. तर आयोजकातर्फे मी पुढच्या वर्षी तुम्हाला आणि आमच्या खडसे मॅडमला दोघांनाही या ठिकाणी आमंत्रित करण्याचं आमंत्रण आजच देतो. पुढचा 1 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही दोघांनी, कारण तुमचं आम्हाला यांना माहीत